नमस्कार मंडळी, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. गणपती स्पेशल आजचा आपला चौथा पदार्थ आहे, हेल्दी आणि शुगर फ्री असे दोन प्रकारचे मोदक. चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करूया. आपला पहिला मोदकाचा प्रकार आहे पनीर मोदक. त्यासाठी इथे मी 200 ग्राम मलई पनीर घेतले आहे. तुम्ही मलई पनीरऐवजी साधे पनीरसुद्धा घेऊ शकता. हे पनीर आता हे व्यवस्थित मी कुस्करून असे घेते. व्यवस्थित असे सगळं पूर्ण दाणांदाना मोकळा करायचा. असंच मी सर्व पनीर व्यवस्थित असं कुस्करून घेते. पनीर आता व्यवस्थित कुस्करून झालं आहे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी आता 1 चमचा तूप घालते. तूप आता थोडं विरघळू द्यायचं. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे मोदक बनवायचे आहे. यामध्ये मी हे कुस्करलेलं पनीर घालते. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे पनीर परतून घ्यायचं आहे. पनीर आता आपलं हे छान परतून झालं आहे. त्यामध्ये मी आता 4 चमचे कंडेन्स मिल्क घालते. आणि हे सगळं असं मिक्स करून घेते. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही मिल्क पावडर आणि साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आता याचा व्यवस्थित असा गोळा होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. त्यामध्ये आता मी थोडासा खाण्याचा रंग घालते आणि हे मिक्स करून घेते. रंग हा ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता मिश्रण आता आपलं कढईपासून सुटायला लागलेलं आहे. त्यामध्ये मी आता बदामाचे काप घालते. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि त्यामध्ये चिमूटभर अशी वेलची पावडर घालते आणि पुन्हा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते. मिश्रण आता आपलं तयार झालं आहे. ते मी एका ताटामध्ये काढून गार करून घेते. मिश्रण आता हे गार झाले आहे. ते थोडे आपण हाताने असे मळून घेऊया. मळताना हाताचा तळवा असा घ्यायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्यायचं. असा जर पूर्ण असा लाडू तयार झाला तर समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला ह्याचे मोदक बनवून दाखवते. इथे मी हा मोदकाचा साचा घेतला आहे. त्याला मी आता थोडं तूप लावून घेते. आणि असं मिश्रण हातात घ्यायचं, असं गोल असा लाडू बनवायचा त्याचा. आणि मिश्रण मधोमध असं भरून घ्या. हलक्या हातानेच तुम्ही प्रेस करा, कारण हे मोदक खूप नाजूक असतात. आणि आता असं मी बंद करते. आता मी हा एका साईडने उघडते. दोन्ही बाजूने असं उघडायचं आणि हलक्या हाताने मोदक काढायचा. आणि या कडा अशा हलक्या हाताने तशा प्रेस करायच्या. हा बघा, आपला पनीर मोदक तयार झालेला आहे. असेच मी सर्व मोदक करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, झटपट आणि कमी साहित्यात आपले हेल्दी स्वादिष्ट असे पनीर मोदक तयार झाले आहेत. आत्ता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे मोदक बनवून दाखवते. आपल्या दुसऱ्या मोदकाचा प्रकार आहे शुगर फ्री मोदक. शुगर फ्री मोदक बनवण्यासाठी इथे मी हा 1 कप खजूर तो मी बिया काढून बारीक करून घेतला आहे. तो जवळपास 250 ग्राम आहे. चला तर आता मोदक बनवूया. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी आता 1 चमचा तूप घालते. तूप चांगलं विरघळू द्यायचं. त्यामध्ये मी आता 1 चमचा खसखस घालते आणि व्यवस्थित आपण असं भाजून घेऊया. खसखस आता छान भाजून झाली आहे. त्यामध्ये मी आता खजूर घालते. आता हे आपण असं व्यवस्थित परतून घेऊया. तुम्हाला मी खजूरचे मोदक करून दाखवते. आणि खजूर चवीला गोड असतो, त्यामुळे इथे मी साखरेचा वापर करणार नाही आहे. हे 5 ते 7 मिनटं आपण असंच व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे खजूर हा पूर्णपणे मऊ होईल. खजूर आता हा मऊ झालेला आहे.
त्यामध्ये आता मी पाव वाटी सुकं खोबरं घालते. तुम्ही इथे सुकं खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. सुकं खोबरं किसताना त्याचा वरचा काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि पांढरा शुभ्र असं खोबरं किसून घ्यायचं. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करते. त्यामध्ये आता मी पिस्ता आणि बदाम घालते आणि मनुका घालते. ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि त्यावरती अशी थोडी वेलची पावडर घालते. हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून गार करून घेते. मिश्रण आता थोडं गार झालं आहे, त्याला थोडं कोमटच ठेवायचं. आणि आता मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते. इथे मी साच्याला थोडं तूप लावून घेते. त्यानंतर आपण हे मिश्रण साच्यामध्ये भरून घेऊया. दोन्ही साईडला आपण हे थोडं थोडं भरून घ्यायचं. आणि हे असं बंद करायचं. बंद करून तुम्हाला जेवढं घट्ट दाबता येईल तेवढं दाबून घ्या आणि साईडचं सगळं असं काढून घ्या. त्यानंतर खालच्या बाजूने हे पूर्ण व्यवस्थित बंद करा. आता आपण असं मोदक खोलूया. तुम्ही पाहू शकता आपले खजूरचे मोदक किती मस्त असे झालेले आहेत. साईडच्या कडा अशा थोड्या थोड्या अशा दाबून घ्यायच्या. हा बघा मंडळी, आपला शुगर फ्री मोदक तयार झालेला आहे. असेच मी सर्व मोदक बनवते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, आपले शुगर फ्री मोदक तयार झाले आहेत. हे मोदक डायबिटीस पेशंटसुद्धा खाऊ शकतात. आपले हेल्दी स्वादिष्ट पनीर मोदक आणि शुगर फ्री खजूर मोदक तयार आहेत. गणपती बाप्पासाठी तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा. धन्यवाद.